अमरावती मध्ये चक्क 11,000 सुवर्ण कलश मिठाई बनवली गेली आहे. बदाम, पिस्ता, केशर, 24 कॅरेट सोन्याचा मिठाईला वर्ख आहे आणि मिठाईसाठी राजस्थान मधल्या खास कामगारांची मदत घेण्यात आली आहे. अमरावतीतल्या रघुवीर स्वीट मार्टनं ही अनोखी आणि वेगळ्या पद्धतीची ही मिठाई बनवलेली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अमरावतीतल्या रघुवीर स्वीट मार्टनं 11,000 रुपये किलो किमतीची स्वर्ण कलश नावाची मिठाई बनवली आहे. या मिठाईमध्ये बदाम आहे, पिस्ता आहे, केशर आहे, पिसोरी आणि मुख्य म्हणजे 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा वर्ख लावण्यात आलेला आहे. आणि ही मिठाई बनवण्यासाठी चक्क राजस्थानामधल्या कारागिरांची मदत घेतली आहे. मागच्या वर्षी देखील 7,000 रुपये किलोच्या सोनेरी भोग या मिठाईला ग्राहकांनी चांगली पसंती दिली होती. आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी. रघुवीर मिठाया दरवर्षी दिवाळीच्या तोंडांवर आपल्या ग्राहकांना नेहमीच काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असते. मागच्या वर्षी 7,000 रुपये किलोने त्यांनी जी आहे ती सोनेरी भोग नावाची मिठाई विकली होती आणि आत्ता जर यंदा पाहिली तर यंदा सोनेरी कलश नावाची जी आहे ती मिठाई इथे बनवलेली आहे आणि आपण इथे पाहू शकता. इथे जर पाहिलं तर सुवर्ण कलश नावाची ही मिठाई रघुवीरने यंदा बनवलेली आहे आणि याची काय नेमकी विशेषता आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या रघुवीर मिठाई या स्टोअरचे जे स्वीट मार्टचे मालक आहेत ते आहेत. सर, दरवर्षी तुम्ही सोन्याने बनवलेली एक मिठाई बनवत असता, यावर्षी सुवर्ण कलश बनवलेली आहे, काय याची किंमत आहे आणि काय विशेषता सांगा? याची किंमत 11,000 रुपये ठेवलेली आहे. बाकी शहरमध्ये जास्त 50,000 पर्यंत आहे पण आम्ही 11,000 ठेवलेली आहे. आणि एक खासियत आहे यांची की हे शुद्ध केसर, मांबरा बदाम आणि पिस्तानं बनवलेली ही सुवर्ण कलश आहे. याच्यामध्ये 24 कॅरेटचा वर्क आहे हा आणि 99.9 प्युअरिटी आहे. हे सर्टिफिकेट पण आमच्या ज्यांना कंपनीनं दिलेलं आहे आम्हाला. या मिठाई घेण्यासाठी आता ग्राहक मोठ्या प्रमाणात या दुकानामध्ये येताना आपल्याला दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसर, मी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा. कोरोनाच्या आरोग्य नियमांनुसार रेल्वेच्या सर्वसाधारण डब्यामध्ये क्षमते इतक्या प्रवाशांनाच तिकीटे देण्याच्या धोरणाला प्रवाशांचा तीव्र विरोध होतोय आणि त्यामुळे नजीकच्या काळात हा नियम रेल्वेला बदलावा लागण्याची चिन्ह आहेत आणि त्याबाबतची घोषणा येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये अपेक्षित असल्याचं मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलंय. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.